हिंगोली लोकसभेचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रचारार्थ उद्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची हादगावमध्ये सभा आहे. माझ्यासोबत स्वतः आष्टीकर साहेब आहेत. सर, उद्या सभा आहे, कसं नियोजन आहे, किती वाजता सभा आहे, काय संबोधित करताल उद्धव ठाकरे उद्या? आमच्या तर या दुसऱ्या टप्प्यातली निवडणूकचा उद्याला अखेरचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे उद्या 5 वाजता निवडणूक प्रक्रिया थांबणार आहे. त्यामुळं उद्याची सभा ही आमची निर्णायक सभा असणार आहे. उद्धव साहेब उद्या सर्व हिंगोली लोकवासियांना, हिंगोली लोकसभेचे सर्व लोकवासियांना संबोधित करतील आणि उद्याची सभा ही चांगली छान होईल, मोठी होईल आणि दिशादायक ठरेल. आत्ताच एका उखळीच्या सभेमध्ये तुम्ही सांगितलं की तुमच्या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, नेमकं काय प्रकरण आहे? काहीच नाही, आता काय माझ्याकडे काही घटना काही सापडणं झालं तर काहीतरी 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 म्हणून आता माझ्या मुलावर केला आहे त्यांनी गुन्हा दाखल. काही विषय काहीच नव्हता. वारंवार एकाच गाडीला तुम्ही दिवसातून 3-4 अडवताय आणि त्याची झडती तितक्याच, म्हणजे एक एक सामान खाली काढू काढू टाकताय, खाली माणसाला उतरू उतरू तुम्ही हे करताय, जाणून बुजून टॉर्चर करून काही ना काहीतरी माणूस बोललं पाहिजे, काहीतरी रागात आलं पाहिजे असं काम करण्याचं कृत्य त्यांनी केलं होतं. माझ्या मुलांनी त्यांना विचारलं की बाबा तुम्ही माझी एकट्याचीच गाडी मग आम्हाला सगळ्याला खाली उतरू उतरू बघताय, किंवा नेमकं तुम्हाला काही कोणाचा मेसेज आहे का, काय आहे, तुम्ही का करताय? त्यावर त्यांनी आरोगंड भाषा केली आणि त्यामुळं आणि त्यांनी एवढंच बोलून याच्यावर विषय थांबलाय होता, काही गरज नव्हती कोण्या गोष्टीची. सामंजस्यपणानं तिथून सगळे निघूनही गेले होते, पण पुन्हा त्या अधिकाऱ्याला दबाव टाकून करून त्याच्यावर आमचा FIR करा लावला. ठीक आहे, पण काय अडचण नाही आहे, छोट्या मोठ्या गोष्टी अशा होत राहतात इलेक्शनमध्ये. मी किंवा माझा परिवार याच्यापासून काही लई नवीन नाही आहे, हे सगळ्या गोष्टी होतील. पण मला म्हणायचं आहे की शांत संयमी मी घ्यायला लागलो, राहिले 2-3 दिवस, पण म्हणजे माझ्याशी फार जास्त असा पंगा घेऊ नये. आपण जोपर्यंत शांत आहोत तोपर्यंत शांत आहोत, नाहीतर म्हणजे आम्हालाही सगळ्या गोष्टी करता येतील. पण मी कायद्याचा आदर करतो, त्यामुळं जे झालं तर ठीक आहे. शेवटचा प्रश्न, आचारसंहिता ज्या दिवशीपासून सुरू झाली त्या दिवशीपासून कळमनुरीचे जे विद्यमान आमदार आहेत ते तुमच्यावर टीकेची झोड उठवत होते, पण आता त्यांची टीकेची झोड ही थंडावलेली पाहायला मिळते. चांगली गोष्ट आहे. मग तुम्ही देता का अजून हवा देता की काय? चांगली गोष्ट आहे ना, बरं आहे. नाही टीका करायची तर आम्हाला काही शोक नाही बाबा त्यांच्यावर टीका करायचा किंवा काय करायचा. पण जे उमेदवार आता आमच्या विरोधात आहेत, आता त्यांचे नेतेच आता माननीय आमदार साहेब आहेत, भांगर साहेब आहेत, त्यामुळं आता या जिल्ह्यामध्ये एकच भांगर बस झाला का तर दुसरा घ्यायचा आहे, जनता ठरवेल. अपक्ष उमेदवार शिवाजीराव जाधव यांनी महायुतीला बाबूराव कदमांना पाठिंबा दिला आहे. प्रचाराचं सगळं प्रचार दौरा सुरू होता, साहित्य सगळं आवाढव्य खर्च करून त्यांनी पाठिंबा दिला आहे. काय मला माहीत नाही खर्च काय केला आहे, आवाढव्य केला आहे का नाही केला माहीत नाही, पण पहिल्या दिवशीपासून त्यांची मानसिकता कोणाला तरी पाठिंबा द्यायचीच होती. माहिती नाही काय झालं ते माहीत नाही, पण ते त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यांनी कोणाला पाठिंबा द्यायचा किंवा काय करायचा ते त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण ते त्यांचे कार्यकर्ते किंवा लोक ठरवतील की काय, म्हणजे त्यांचे पाठिंबा दिल्याच्या नंतर काय होणार आहे का नाही होणार आहे ते नंतर ठरवतील लोक. नक्कीच आपण पाहू शकतो. हे होते हिंगोली लोकसभेचे अधिकृत उमेदवार महाविकास आघाडीचे नागेश पाटील आष्टीकर, आणि उद्या उद्धव बाळासाहेब ठाकरे हे हदगावमध्ये जाहीर सभा घेणार आहेत आणि जनतेला ते संबोधित करतील. दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूज, हिंगोली.